हुन्नरगी येथील निरंतर ज्योती योजना कार्यान्वित मतदार संघातील वाड्या वस्त्या प्रकाशमय होणार, आमदार शशिकला जोल्ले। हुन्नरगी येथील 3 वाड्या वस्त्यांवर निरंतर ज्योती योजनेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी मतदार संघातील वाड्या वस्त्या प्रकाशमय होणार असल्याची माहिती आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली। हुन्नरगी येथील खानुरे गल्ली, कांबळे गल्ली आणि सावळेमाळा आदी ठिकाणी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना सुरू करण्यात आली। यावेळी बोलताना आमदार सौ शशिकला जोल्ले म्हणाल्या, मतदार संघातील प्रत्येक माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात यावा, त्यांना सर्व त्या सुविधांचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे। मतदार संघातील प्रत्येक वाड्यां वस्त्यांवर या योजनेतून 24 तास वीज पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सौ जोल्ले यांनी दिली। यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष राजू मुल्ला, राजू कुलकर्णी, महादेव बोते, अमर स्वामी, सूरज किल्लेदार, प्रकाश देसाई, विश्वनाथ किल्लेदार, कल्पना पाटील, शांता किल्लेदार, दिलावर मुल्ला, धोंडीराम कांबळे, अण्णाप्पा कांबळे आदींसह नागरिक उपस्थित होते। महानकर न्यूज साठी हुन्नरगीहून शिवाजी भोरे। आल्यानंतर मला कळालं की आपल्या निपाणी मतदारसंघामध्ये जे काही निरंतर ज्योती स्कीम आहे ते रखडलेलं होतं, ते बंद होतं, अजून सुरू व्हायला नव्हतं। नंतर जेव्हा आमदार झाल्यानंतर आपण सरकारला प्रश्न टाकलं, विधानसभेमध्ये भांडलं आणि आपल्या भागाचं जे निरंतर ज्योतीचं काम तटलेलं होतं ते आपण सुरुवात करून घेतलं आणि 100% प्रत्येक आपल्या निपाणी मतदारसंघाच्या प्रत्येक गावामध्ये निरंतर ज्योती हे संपूर्ण करून आपण दिलं गेलं। आणि हे देत असताना जेव्हा एका गावामध्ये आपण ओपनिंगला जातो त्यावेळेला त्या गावातल्या आजूबाजूचे जे मळा होतं त्या मळातलं किंवा माळ भागातलं ती लोकं येऊन माझ्याकडं विचारायला लागले की आपल्याकडं निरंतर ज्योती नाही आहे वहिनी आणि गावातच निरंतर ज्योती झालं आहे आणि मळ्यामध्ये जास्त त्रास असतोय आणि त्याच्यामुळं मळ्यामध्ये देखील आपल्याला निरंतर ज्योती पाहिजे। नंतर आपण हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना सगळं बोलवून एक मीटिंग घेतलं की गावात निरंतर ज्योती झालं आहे आणि दुसरीकडं मळ्या भागामध्ये का झालं, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सर्वे जेव्हा करतात सरकारकडून सर्वे होत आहे आणि त्या सर्वेमध्ये फक्त गावातलं एवढंच घेतलं आणि मळ्यातलं घ्यालं नाही। आता जेव्हा आपण आमदार असतो आहे आमचं देखील कर्तव्य आहे की एक काम सुरू असताना ते